जय भीम। मी रवींद्र मीनाक्षी मनोहर आज चिपळूणमधील बावशेवाडीजवळ काली लेणी या लेण्यांवरती आपणास घेऊन आलेलो आहे आणि आपण पाहू शकता की एक छोटंसं लेणसमूह आहे आणि एकंदरीत निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या परिसरामध्ये हे एक ऐतिहासिक लेणं पाहता आपण त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत। कशा पद्धतीचं हे लेणं आहे, अतिशय निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे या ठिकाणी आपण लेणं पाहू शकतो पाहू शकणार आहोत कशा पद्धतीनं आहे ते। प्रथमतः आपण जाणार आहोत ते एक छोटंसं शैलगृह आहे जे भिक्षूंना राहण्यासाठीचं निवासस्थान असतं अशा पद्धतीचं हे शैलगृह आहे आणि आपण त्या शैलगृहामध्ये जाणार आहोत। तर एक शैलगृह नंबरचं एक जे शैलगृह आहे, आता मी त्याच्या तिथे उभा आहे। या ठिकाणी एक अत्यंत कोरीव पद्धतीनं कोरलेलं एक लेणं आहे। आपण पाहू शकतो या लेण्यांमध्ये जसं कोणतंही कोरीव काम केलेलं नाही आहे, मूर्ती वगैरे नाही आहे, साधारणतः एक छोटंसं लेणं आहे। आणि या लेण्यांमध्ये आपण पाहू शकतो इथे भिक्षूंना राहण्यासाठी हे कोरलेलं लेणं अतिशय साध्या पद्धतीचं आहे। एक इथे देवडी आपल्याला पाहायला मिळते, तिथे कदाचित एखादा बुद्ध स्वरूप कोरण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा तिथे असावा, तर तो नष्ट केल्याचा प्रयत्न केलेला असावा। दुसरं हे लेणं अतिशय साध्या पद्धतीचं शैलगृह आहे जे भिक्षूंना केवळ राहण्यासाठी वापरलं जातं। या ठिकाणी हे थोडेसे समाज विघातक कृती या ठिकाणी असतात, त्याच पद्धतीने ह्या हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। साधारणतः इथे एक पणत्या लावण्याची व्यवस्था आहे आणि हे टोटली हायजॅक केलेलं लेणं आहे। आपण पाहू शकतो हे लेणं क्रमांक 2 ज्या हे देखील एक शैलगृह आहे, याचा समोरील भाग हा पूर्णपणे कोसळलेला आहे म्हणजे नष्ट झालेला आहे, सध्या हे भग्नावस्थेत आहे असं आपण म्हणू शकतो। एकूणच हे दोन शैलगृह आहेत आणि त्याची आपण माहिती घेऊ शकतो कशा पद्धतीनं आहेत। साधारणतः एकदम कोरीव बांधकाम आहे। साधारणतः यांचा कालावधी आपण तसा तपासण्याचा प्रयत्न केला तर हा कालावधी एकूणच इसवी सन पहिलं ते दुसरं शतक या कालावधीमध्ये जातो। आणि लेण्यांची एकूण माहिती घेता आपण पाहू शकतो कोरीव आहेत या छोट्या यांना शैलगृह म्हटलं जातं आणि हे एक साधं शैलगृह आहे। इथे काही तर मूर्ती किंवा बाग कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तो अर्धवट सोडलेला आहे, परंतु ही लेणी वापरातील असावीत असं वाटतं कारण आपण आता पुढच्या लेण्यामध्ये जाणार आहोत। एक प्रमुख लेणं आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण प्रमुख लेण्यांच्या मार्गावरतीच आहोत आणि हे आहे प्रमुख लेणं। साधारणतः एक छोट्याशा डोंगरामध्ये कोरलेलं हे लेणं आहे आणि आता आपण प्रमुख लेण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहोत। इथल्या ग्रामस्थांनी या लेण्यांमध्ये लाद्या वगैरे बसवण्याचं काम केलेलं आहे कारण या ग्रामस्थांच्या आतमध्ये ग्रामस्थ मंडळाचं नाव आहे ज्याला कांगणेवाडी ग्रामस्थ मंडळ म्हणून नाव आहे। या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा शिलालेख वगैरे आपल्याला सापडत नाही, परंतु जे लेणं हे जे प्रमुख लेणं आहे या लेण्यांमध्ये आपण पाहू शकतो। आता आपण जाऊन पाहणार आहोत आतमध्ये स्तूपाचा भाग आहे परंतु आता तो सध्या अर्धवट नष्ट झालेला आहे। आणि आता मी या ठिकाणी स्तूपामध्ये आतमध्ये चैत्यगृहामध्ये प्रवेश केलेला आहे। हे साधारणतः चैत्यगृह आहे आणि चांगलं थोडं मोठं चैत्यगृह आहे असं म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी आपण पाहू शकतो हा स्तूपाचा भाग आहे आणि वरती असणारी ही हार्मिका, हार्मिकेचं या ठिकाणी अवशेष आपल्याला पाहायला मिळतात, खाली स्तूपाच्या ज्योताचं अवशेष पाहायला मिळतं। एकूणच हे लेणी पूर्णपणे हायजॅक केलेली आहेत, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ती पूर्णतः झालेली नाहीत कारण स्तूपाचे अवशेष आजही या ठिकाणी आहेत। त्यामुळं पुरातत्व खात्याकडे आपण मागणी करून हे अवशेष जे आत्ता सध्याच्या काळामध्ये ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या आपण काढून घेऊ शकतो। तर या ठिकाणी शंकराची नंदीची मूर्ती ही आहे, एक मूर्ती आहे खाली या ठिकाणी आपण पाहू शकतो। गणपतीचं एक छोटंसं मूर्ती आहे या ठिकाणी, शंकराची छोटीशी पिंड गोवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे।
दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी काही फोटोज वगैरे लावलेले आहेत त्यांच्या म्हणजे हिंदू धर्माच्या लोकांनी या ठिकाणी जे फोटो वगैरे लावलेले आहेत हे आपण पाहू शकतो. हे एक चैत्यगृह आहे. इसवी सन पहिल्या शतकामध्ये कोरण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि कोरलेला आहे. वापरात असणारी लेणी आहेत कारण बाहेर एक पाण्याचा टाका आहे ज्या टाका अतिशय मोठा आहे आणि त्याचा वापर कदाचित पिण्याच्या पाण्यासाठी आणि आंघोळीच्या पाण्यासाठी केला जात असावा. हा एक व्यापारी मार्ग आहे. कदाचित इथं भिक्षूंना राहण्याच्या व्यवस्थेसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ह्या लेणी कोरलेली आहेत. तर या लेण्यांची थोडक्यात माहिती आपण घेऊया. हे लेणं साधारणतः इसवी सन पहिलं ते दुसरे शतक या काळामध्ये सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याच्या काळामध्ये कोरलं गेलेलं लेणं आहे. इथे कोणताही शिलालेख नसला तरी स्तूपाची एकूण मांडणी पाहता हे लेणं महायान पद्धतीचं नसून थेरवादी म्हणजे हिनयान काळातील हे लेणं आहे आणि हिनयान भिक्षूंसाठी हे लेणं इथे थेरवादी भिक्षूंसाठी हे लेणं या ठिकाणी कोरलं गेलेलं आहे. आपण पाहू शकतो एकूणच हा चैत्याचा गर्भगृह आहे आणि साधारणतः ह्याची लांबी रुंदी पाहता जवळपास रुंदी एक या लेण्यांची रुंदी साधारणतः एक 7-8 फूट असून लांबी जवळपास एक 15 फुटापर्यंत लांबी आहे आणि उंची जवळपास एक 7-8 फुटापैकी उंची आहे. म्हणजे साधारणतः चांगलं मोठं गर्भगृह असणारं हे चैत्यगृह आहे. या ठिकाणी लेण्यांचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे हे सध्या भग्नावस्थेमध्ये आहे. परंतु इथल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी हिंदूंचं देवस्थान म्हणून ही पांडवकाली लेणी म्हणून पर्यटन विकासाचा पर्यटन क्षेत्राचा बोर्डा हा बाहेर लागलेला आहे. कदाचित त्याची नोंद आपल्याला नगरपंचायतमध्ये पाहायला मिळेल का याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर इथेल प्रत्येक बांधवांना तो प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे. या ठिकाणी बौद्ध वारसा असणारी ही बौद्धकालीन लेणी आज एका भग्नावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण आता आलेलो आहोत एक पाण्याचं टाकं आहे त्या पाण्याच्या टाक्याजवळ आलेलो आहोत आणि हे पाण्याचं टाकं या ठिकाणी पूर्णपणे भरलेलं आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं भरलेलं आहे ते. म्हणजे पाणी या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये आहे त्यामुळं आपण ही लेणी एक वापरात असणारी लेणी आहे असं म्हणू शकतो. थोडक्यात आपण आजूबाजूला काही लेणी भेटतात का याचा शोध घेणार आहोत. पाहूया. आपण आता लेण्यांच्या वरच्या भागामध्ये आलेलो आहोत. हा गुहागर बायपास रोड आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आणि अतिशय सुंदर असं विलोभनीय दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर या ठिकाणी ही लेणी पूर्णपणे हायजॅक झालेली आहेत. या ठिकाणी लोकांचं येण्याजाण्याचं आहे, येण्याजाण्याचा रस्ता आहे. लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असावीत अशी आपल्याला माहिती इथे एकूणच परिस्थिती पाहता मिळते. दररोज या ठिकाणी दिवाबत्तीची सोय केलेली आहे. या ठिकाणी लोक दिवाबत्ती येऊन करतात परंतु ते एक पांडवलेणी म्हणून या ठिकाणी लोक त्याचा वापर करतात. आता ही पांडवलेणी नसून इसवी सन पहिल्या शतकामध्ये कोरलेली सातवाहन आणि राजांनी कोरलेली ही लेणी असून या लेण्यांवरती आज पांडवलेणी म्हणून बोर्ड लावलेला आहे. तर आपण त्याचा विस्तृत माहिती घेणारच आहोत आणि ती माहिती आपण काही दिवसात त्याची पुरातत्व खात्याकडे माहिती देऊन ही लेणी वाचवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. ऐतिहासिक वारसा असणारी ही लेणी आहेत आणि ती जतन झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज ही मी आपणास छोटीशा लेणीसमोर दाखवत आहे ज्याला आपण एक भिक्षूंसाठी राहण्यासाठी निवाऱ्यासाठी किंवा प्रवासात मार्गासाठी लोकांना बौद्ध लेण्या जतन करण्याची गरज आहे. हा ऐतिहासिक वारसा आपण लोकांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि मी आता या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराशी आलेलो आहे. इथे बसण्यासाठी छानसं बाक आहे. एकंदरीत ही लेणी बाहेरून अगदी चांगल्या पद्धतीने दिसतात, एकदम सुंदर अशी ही लेणी. परंतु आज ती एक भग्नावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा लेणींचा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच आपण उभे आहोत. तर एकूणच हा लेण्यांचा समूह
आज अशा पद्धतीनं पांडव लेणी म्हणून लोकांपुढे गेलेलं आहे। तर या बौद्ध लेण्यांचं संवर्धन करण्यासाठी इथल्या ग्रामीण लोकांशी आपण चर्चा करून त्यांना या लेणी वाचवण्यासाठी इथल्या चिपळूण तालुक्यामधील जे कोणी बौद्ध बांधव आहेत, चिपळूण तालुक्यामधील बौद्ध संघटना आहेत, त्यांनी या ठिकाणी येऊन या लेण्यांचं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। ही लेणी वाचली तर तुमचा ऐतिहासिक वारसा लोकांपुढे येईल, कारण प्रत्येक लेण्याला पांडव लेणी म्हणणं ही महाराष्ट्रामध्ये काही नवीन गोष्ट नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लेण्यालाच पांडव लेणं म्हटलं जातं। तर आपण सर्वांनी प्रयत्न करून ही लेणी वाचवण्याचा प्रयत्न करूया। तुर्तास इथे मी थांबतो, थोडक्यात त्याची माहिती सांगतो तुम्हाला मी। ही इसवी सन पहिल्या शतकामध्ये कोरलेली, सातवाहन राजाने कोरलेली ही लेणी आहेत। भिक्षुना राहण्यासाठी कोरलेली ही लेणी आहेत। ही वापरात असणारी लेणी असल्यामुळे या ठिकाणी सुपाचा भाग आहे, एक चैत्यगृह आहे, दोन शैलगृह आहेत आणि एक पाण्याचं टाका आहे। याचा एकंदरीत आपण विचार केला असता ही लेणी वापरण्यासाठीच बांधलेली आहेत। हम रस्त्यावरती असल्यामुळं या लेण्यांचं येत्या काळामध्ये या लेण्या नष्ट होण्याच्या मार्गावरती जाऊ शकतात। तर हा ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि जे बौद्ध बांधव आहेत त्यांनी निश्चितच या ठिकाणी येऊन या बौद्ध लेण्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे थोडा कोरीव भाग आहे, कदाचित तो नष्ट झालेला आहे किंवा अर्धवट सोडलेला आहे अशा पद्धतीने आहे, परंतु या ठिकाणी कोरीव भाग पाहायला मिळतो। वरती थोडंसं आता गवत असल्यामुळे आपण तिथे जाणार नाही आहोत। अशा पद्धतीची ही लेणी आहेत आणि माझी विनंती आहे प्रत्येक बौद्ध बांधवाला, चिपळूणमधील सर्वच बौद्ध संघटना असतील किंवा बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संघटनांमधील कार्यकर्ते असतील, तर या कार्यकर्त्यांनी या लेणींकडे पाहणं अतिशय आवश्यक आहे। आणि ही एक कोकण जो भाग आहे हा बौद्धमय असल्याची लक्षणं आहेत आणि इथल्या लेण्यांवरती शिलालेख जरी नसला तरी स्तूपाचे अवशेष हे तुम्हाला बौद्धकालीन लेण्यांचा ऐतिहासिक वारसा सांगून जातात। आणि आज आपण ज्या लेण्यांवरती आलेलो त्यांची भेट दिलेली आहे, तर ही लेणी येत्या काळामध्ये संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्व विभाग त्याकडे लक्ष देईल यासाठी प्रयत्न करूया। इथेच थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम।